नमस्कार, मी अंजली। पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमेला स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी पूजा आणि व्रत करतात। आजकाल नवीन लग्न झालेल्या बऱ्याच स्त्रियांना वटपौर्णिमेची पूजा कशी करावी आणि पूजेसाठी साहित्य काय काय लागतं हे माहीत नसतं, त्यामुळे आज आपण वटसावित्री पौर्णिमेची पूजा कशी करायची आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते पाहणार आहोत। त्यासाठी आपण इथे अगोदर घ्यायचा आहे हळद आणि कुंकू असलेला करंडा किंवा पंचपाळ, त्यानंतर सूत हा धागा आहे जो आपल्याला वडाला बांधायचा असतो। नंतर आपण घेतलेली आहेत फुले। मी वेगवेगळ्या प्रकारची फुले घेतलेली आहेत, तुमच्याकडे जर एक प्रकारचं असेल तर तुम्ही एक प्रकारचं फूल घेऊ शकता। त्यानंतर हे आहे सुवासिनींचं वाण किंवा सतीचं वाण। वटसावित्री पौर्णिमेच्या अगोदर एक दोन दिवस आपल्याला हे वाण पॅकेटमध्ये भेटतं, त्यामध्ये कुंकवाचा करंडा, हिरव्या बांगड्या, काळ्या मण्यांची पोत असं सामान असतं। मी हा व्हिडिओ अगोदर तयार केल्यामुळे मला ते पूर्ण सामान भेटलं नाही। नंतर एक पूजेची सुपारी। आता यामध्ये ठेवू ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस। ब्लाऊज पीस लाल असेल तर चांगलं, नसेल तर कोणत्याही कलरचं तुम्ही घेऊ शकता। ओटी भरण्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत, त्यामध्ये एक आंबा ठेवलेला आहे आणि त्यातच एक सुपारी, खारीक, बदाम, खोबऱ्याचा तुकडा आणि हळकुंड घेतलेलं आहे। ओटी भरण्यासाठी तुम्ही तांदळाऐवजी गहू पण घेऊ शकता आणि आंबा नसेल तर दुसरं फळ पण तुम्ही घेऊ शकता। एका तांब्याच्या तांब्यामध्ये वडाला घालण्यासाठी पाणी घेतलेलं आहे। तुमच्याकडे तांब्याचा तांब्या नसेल तर इतर कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता। आपण जे सूत घेतलेलं आहे वडाला फेऱ्या मारतेवेळी बांधण्यासाठी, जर असं सूत तुमच्याकडे नसेल तर रीळचा दोरा असतो, पांढरी रीळ, ते पण तुम्ही घेऊ शकता। आता नैवेद्य। नैवेद्य प्रत्येकाच्या घरी वेगवेगळा बनवतात किंवा काही जण फक्त साखरच नैवेद्य म्हणून ठेवतात। आमच्याकडे वटसावित्री पौर्णिमेला पुरणपोळीचा नैवेद्य असतो, त्यामुळे मी नैवेद्यासाठी पुरणपोळीच केलेली आहे। पुरणपोळीवर ठेवायचा आहे थोडासा भात, त्यावर टाकायची आमटी, आंब्याचा रस असेल तर रस किंवा दूध आणि तूप। तुम्हाला जर पुरणपोळी करणे जमत नसेल तर कोणताही गोडाचा नैवेद्य किंवा फक्त साखर नैवेद्य म्हणून पण ठेवू शकता। त्यानंतर ओवाळण्यासाठी दिवा। इथे मी दोन वाती घेतलेले आहेत आणि ह्या मी तुपामध्ये भिजवून घेणार आहेत। इथे मी नारळाचं वरचं जे कडक आवरण असतं त्याचाच दिवा केलेला आहे। तुम्हाला जर आरती घ्यायची असेल तर तुम्ही आरती पण घेऊ शकता, कारण अशा प्रकारचा दिवा केल्यामुळे आपण हा वडाच्या तिथेच ठेवून येऊ शकतो। आता सर्वात शेवटी दोन अगरबत्ती। आपलं पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य एकदम रेडी आहे, तेव्हा पूर्ण साहित्य अजून एक वेळ नीट पाहून घ्या, त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करू। पूजा करण्यासाठी मी इथे एक झाड घेतलेलं आहे, जे घरचंच झाड आहे, वडाचं झाड नाही किंवा वडाच्या झाडाची फांदी पण नाही आणली, कारण कोणत्याही झाडाची फांदी तोडणं हे निसर्गासाठी हानिकारकच आहे असं मला वाटतं, म्हणून मी फांदी तोडली नाही। याच झाडाची इथे मी पूजा करून दाखवणार आहे। अशा पद्धतीने वडाच्या झाडाला तांब्यातलं पाणी अर्पण करायचं। नंतर हळदी कुंकवाचा करंडा हातामध्ये घेऊन कुंकू आणि हळद झाडाला लावून घ्यायचं। हळदी कुंकू लावून झाल्यानंतर वडाच्या खोडाला दोरा बांधायचा किंवा सूत बांधायचं। अगोदर अशी एक गाठ बांधून घ्यायची, त्यानंतर वडाला प्रदक्षिणा घालत घालत हे सूत असंच हातात ठेवून आपल्याला ते वडाभोवती फिरवून घ्यायचं आहे। आपापल्या इच्छेनुसार आपण जेवढी वेळ वडाला प्रदक्षिणा घालणार आहेत तेवढी वेळ हे सूत आपल्याला या वडाभोवती फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही 5, 7, 11, 21 किंवा 108 प्रदक्षिणा वडाला घालू शकता। प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर शेवटी या सुतातला दोरा अशा प्रकारे तोडायचा आणि खोडाला एक गाठ बांधून घ्यायची आणि वडाचं दर्शन घ्यायचं। त्यानंतर आपण वडाच्या समोर जी पूजा करतो त्याला सुरुवात करू। ही पूजा दोन प्रकारे केली जाते। पहिलं म्हणजे वडाच्या खालचे 4-5 खडे घेऊन त्याला स्वच्छ धुवून त्याची पूजा केली जाते आणि दुसऱ्या प्रकारात
एक विड्याचं पान किंवा पूजेचं पान घेऊन त्यावर एक रुपयाचं नाणं ठेवून त्यावर ही सुपारी ठेवून त्याची पूजा करतात. आमच्याकडे खड्यांची पूजा करतात तर मी खड्यांची पूजा करणार आहे. अशा पद्धतीने 5 खडे किंवा दगड इथे ठेवून घ्यायचे. हे खडे मी पूजेच्या पाण्याने धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर यावर हळदी कुंकू वाहायचं. हळदी कुंकू वाहून झालं की ओटी भरायची. त्यासाठी हे ब्लाऊज पीस अशा पद्धतीने इथे समोर ठेवायचं. या ब्लाऊज पीसला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं. आता ओटी भरून घ्यायची. ओटी भरते वेळी हाताच्या ओंजळीमध्ये थोडेसे तांदूळ आणि 2 फळ घेऊन ओटी भरायची आणि दुसऱ्या वेळेस तशीच ओटी भरायची आणि सर्व फळे त्यामध्ये घ्यायचे आणि थोडेसे तांदूळ आपल्याकडे शिल्लक ठेवायचे. जशी ओटी इथे भरली त्याच पद्धतीने 5 सुवासिनींची पण ओटी भरायची. त्यानंतर सतीचं किंवा सुवासिनींचं जे वाण आहे ते सर्व वाण यावर ठेवायचं. ही पूजा करतेवेळी आपल्याकडे हे सर्व साहित्य असलंच पाहिजे असं नाही. एखादं साहित्य नसलं तरी चालेल. मनोभावाने पूजा करणं महत्त्वाचं. ओटी भरून झाल्यानंतर या पूजेवर फुले वाहायची. फुले वाहून झाली की नैवेद्य दाखवायचं आणि या नैवेद्याला पाणी फिरवून घ्यायचं. तुम्ही जर नैवेद्य म्हणून साखर ठेवणार असाल तर समोर साखर ठेवून त्यासमोरच दूध पण ठेवायचं. मी दूध पोळीवर पण टाकलेलं आहे. सर्वात शेवटी अगरबत्ती पेटवायची. 2 अगरबत्ती घेतलेल्या आहेत आणि अगरबत्ती झाडासमोर ओवाळून आपण जिथे ओटी भरली आहे तिथे जवळपास लावायची आणि आता दिवा लावून या पूजेला 2 किंवा 5 वेळेस ओवाळून घ्यायचं आणि दिवा समोरच ठेवून या पूजेचं दर्शन घ्यायचं आणि ही पूजा पूर्ण झाली की सुवासिनींची ओटी भरून घ्यायची. वटसावित्री पौर्णिमेचा उपवास कसा करायचा? आमच्याकडे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरतात आणि पूजा करून आल्यानंतर एक वेळ जेवण करून हा उपवास सोडतात. कोणाकोणाकडे फक्त फळे खाऊनच हा उपवास सोडतात. तुमच्या इच्छेनुसार आणि तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करा. आणि पूजा करताना प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा. वडाच्या झाडाच्या तिथे जाऊन पूजा करणं जमलं तर तशी पूजा करा. नाहीच जमलं तर घरच्याच एखाद्या झाडाची पूजा करा. पण वडाच्या झाडाच्या फांद्या तोडून त्याची पूजा करणं म्हणजे निसर्गाला हानी पोहोचवणंच आहे. तर अशा पद्धतीने पूजा प्लीज करू नका. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पूर्णब्रह्म चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून पुढे जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावर पण क्लिक करा. धन्यवाद.